राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे भक्त उद्धराया अवतार धरिला अज्ञानी मूढ़ांना उपदेश केला महापापिला विले मुळपंता नमस्कार माधारंगी समर्था सद्गुरु श्री महंत रामगिरिजी बाबा सद्गुरु श्री महंत सेवागिरिजी बाबा यांना आज आपण इथे कलागुण आविष्कार सोहळा म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमाला जमलो आहोत। हा कार्यक्रम आज या संस्कार प्रबोधनी गुरुकुलामध्ये होत आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपलेच पाल्य आपलेच विद्यार्थी आपलेच मुलं इथे काय करत आहेत इथे काय शिक्षण घेत आहेत त्याचा आपण या नजरेने प्रत्यक्ष बघणार आहोत। आपल्या गेल्या अनेक वर्षापासून 2012 पासून ओंकारेश्वर संन्यासाश्रमाची स्थापना झाली। आपल्या सर्वांना परिसरातल्या भक्तगणांना माहीत आहे की या ओंकारेश्वर मध्ये 10 माणसे एकत्र बसत नव्हते, त्यांना बसण्याला जागा नव्हती, परंतु तुमच्यात परिश्रमाने सद्गुरूच्या आशीर्वादाने तुमच्या अथक सेवेने इथे नंदनवन खुललं। 2012 पासून इथे नित्य अनेक उपक्रम कार्यक्रम धार्मिक आध्यात्मिक सामाजिक सुरू आहेत। असंच सेवा सुरू असताना मंदिराचं काम सुरू झालं। सर्व भक्तांनी विनंती केली, आग्रह केला बाबाजींना दोघांना पण की बाबाजी आपण इथे भगवान शंकराचं मंदिर निर्माण करू। मंदिराला सुरुवात झाली आणि आज आपल्या नजरेसमोर जे की आश्रमामध्ये खाली आपण मंदिर चालू आहे बघत आहोत। मंदिर सुरू असताना अनेक कार्यक्रम सुरू असताना इथे दर रविवारी विद्यार्थी यायचे। देवगाव असेल, मी स्वतः भगवद्गीता हरिपाठ हनुमान चालीसा इत्यादी शिकवायचो। 70-80-90-100 मुले यायचे। मग असं लक्षात आलं की हे विद्यार्थी चांगले शिकतात, परंतु आपल्याकडे रविवारीच आहेत आणि 3-4 जास्तीत जास्त 5 तास आहेत, बाकी 6 दिवस हे बाहेरच्या वातावरणामध्ये आहेत आणि त्यांना फारसा काही फरक पडत नाही, संस्कार लागत नाहीत। म्हणून बाबाजींना विनंती केली की आपण गुरुकुलाची जर निर्मिती केली, ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये पहिले गुरुकुल असायचे आणि या गुरुकुलामधून सुसंस्कार विद्यार्थ्यांना लागत असत, म्हणून बाबाजींनी आज्ञा दिली की तुमचं इच्छा व्यक्त केलेली खूप चांगली आहे आणि गुरुकुल प्रत्यक्ष 2018 मध्ये निर्मितीला सुरुवात झाली।